हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आले इंडो चायनीज स्टार्टर रेसिपी, जी आहे की चिली पोटॅटो किंवा पोटॅटो चिली म्हणू शकता तुम्ही। हे खायला एकदम टेस्टी आणि माउथ वॉटरिंग रेसिपी आहे आणि बनवणंही तितकंच सोपं आहे। चला जाऊयात प्रोसेसला। इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत, जे वरची साल काढून त्याचे अर्धा इंच एवढे स्लाईस करून घेतलेले आहेत। पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे। आता आपण हे बटाटे बॉईल करून घेणार आहोत। जास्त वेळ बॉईल नाही करणार आहोत, 3 ते 5 मिनिटांसाठीच बॉईल करून घेणार आहोत। हे मध्ये मध्ये हलवत पण राहायचे, तोपर्यंत जाऊयात बाकी सामान बघूयात। बाकी साहित्य, इथे मी हिरवी शिमला मिर्च घेतली आहे, स्क्वेअर शेपमध्ये कापली आहे। गाजर घेतलेला आहे, लसूण, अद्रक, पातीचा पांढरा कांदा, पातीचा हिरवा कांदा आणि आपला कांदा, हिरवी मिरची घेतलेली आहे, मैदा घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लोअरही घेतलेलं आहे, हे ऑप्शनल आहे, टोमॅटो सॉस, तेल घेतलं आहे फ्राईंग आणि कुकिंगसाठी लागणार आहे, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि सेजवान चटणी वापरलेली आहे। तुम्ही ग्रीन चिली सॉसही वापरू शकता। इथं आपले बटाटे बॉईल करून झालेले आहेत, काढून घेतलेले आहेत मी अशा पद्धतीचे। थोडेसे बॉईल झाले तुम्हाला दाखवते मी, जास्त असे बॉईल नाही करून घ्यायचे आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे। याच्यामध्ये ॲड करूयात मैदा, 2 चमचे मैदा इथं मी वापरला आहे, आवश्यकता पडल्यास आणखी तुम्ही वापरू शकता। कॉर्नफ्लोअर, मीठ टाकूयात चवीनुसार। मीठ जास्त ॲड नाही करायचे, कारण सॉसमध्ये मीठ बऱ्या प्रमाणात असतं। हे नीट मिक्स करून घेऊयात किंवा टॉस करून घ्या, जेणेकरून कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं कोटिंग बटाट्याला लागेल। आवश्यक असल्यास आणखी थोडा तुम्ही मैदा ॲड करू शकता, असं कोटिंग झालं पाहिजे। टॉस करून घेऊयात। इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। एक एक करत हे पोटॅटो आपण आतमध्ये टाकून घेणार आहोत तेलामध्ये फ्राईंगसाठी, आणि हे डीप फ्राय करून घेणार आहोत तोपर्यंत जोपर्यंत हे क्रिस्पी नाहीत बनत तोपर्यंत। चिली पोटॅटो आपण दोन पद्धतीने बनवू शकतो, एक ग्रेव्ही आणि फ्राय। क्रिस्पी पोटॅटो चिली बनवण्यासाठी तुम्ही फ्राय करण्याच्या आधी हे बटाटे अर्धा तास थंड पाण्यामध्ये भिजत घालून ठेवल्यानंतर हे पोटॅटो एकदम क्रिस्पी बनतात। हे बटाटे आता क्रिस्पी झालेले आहेत, काढून घेऊयात। एका बाउलमध्ये काढून घेते किंवा एका डिशमध्ये काढून घ्या तुम्ही, आणि सेम प्रोसेसनी मी हे बाकीचे पण बटाटे फ्राय करून घेणार आहे। फ्राय करून झालेले आहेत। हे जे बटाट्याला कॉर्नफ्लोअरचं कोटिंग केलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पिठानी कोटिंग करू शकता, एकदम क्रिस्पी बनतात त्याच्यानेही। चला तर इथे मी एक पॅन हीट करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झालेला आहे, ॲड करूयात तेल। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसूण आणि अद्रक। हे लसूण आणि अद्रक तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत त्याचा असा स्मेल नाही येत, मस्त असा स्मेल नाही येत तोपर्यंत फ्राय करून घेऊयात। झालेलं आहे, ॲड करूयात गाजर आणि हिरव्या मिरच्या। हे पण 1 ते 2 मिनिटांसाठी फ्राय करून घेऊयात। ॲड करूयात हिरवी शिमला मिरची, मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय। ऍड करूयात कांदा,
नीट मिक्स करून घेऊयात. ऍड करूयात पातीचा हिरवा आणि पांढरा कांदा. नीट मिक्स करून घेऊयात. भाज्या आपल्याला ओव्हर कुक नाही करून घ्यायच्या आहेत, त्याचा जो कच्चेपणा आहे तो एकदम छान लागतो. ऍड करूयात सोया सॉस, रेड चिली सॉस, नंतर ऍड करूयात टोमॅटो सॉस. याचे मेजरमेंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. ऍड करूयात शेजवान चटणी, किंवा तुम्ही शेजवान सॉस पण वापरू शकता. ऍड करूयात मीठ, मीठ थोडंसं वापरायचं आहे कारण सॉसमध्ये मीठ ऑलरेडी असतं. नीट मिक्स करून घेऊयात. नीट मिक्स झालेलं आहे. आता मी ॲड करते कॉर्नफ्लोअर आणि ऑरेंज कलरचं पाणी. मी ऑरेंज कलर आणि कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे नीट मिक्स करून घेऊयात. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. जर आणखी थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही आणखी कॉर्नफ्लोअरचं पाणी बनवून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे 1 ते 2 मिनिटासाठी कुक करून घेऊयात आणि नंतर हे जे आपण फ्राय केलेले पोटॅटो आहेत ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲड केलेलं आहे, नीट मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे सॉस किंवा हे जे काही ग्रेव्ही बनवली आहे त्याचं कोटिंग आपल्या पूर्ण बटाट्यांना झालं पाहिजे. मस्त झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने बनले. कलर वगैरे एकदम जबरदस्त आलाय. वरून मी थोडासा पातीचा हिरवा कांदा टाकून घेते. चला तर सर्व करूयात. बघू शकता अशा प्रकारे बनलेलं आहे. एका डिशमध्ये मी काढून घेते. हे थोडंसं गरम असंच खायला छान लागतं. मस्त कलर वगैरे एकदम छान आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. झालेलं आहे. याच्यावरून मी गार्निशिंगसाठी थोडासा पातीचा हिरवा कांदा टाकून घेते. छान दिसतोय. तुम्हाला मी एक पीस घेऊन दाखवते. मसाल्याचं कोटिंग किंवा ग्रेव्हीचं कोटिंग पूर्ण बटाट्याला आलेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आणि रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी शेवटी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.